हाय, नो युअर मॅक्झिमम रिस्क पर ट्रेड. ॲक्च्युली ना हे खूप मोठं सिक्रेट आहे स्टॉक मार्केटमध्ये चांगलं ट्रेडिंग करून पैसे कमवण्यासाठी. फार इम्पॉर्टंट गोष्ट मी शेअर करतो आहे. आपण डिमॅट अकाउंट ओपन करतो, ट्रेडिंग चालू करतो, इंट्राडे ट्रेडर्स खूप जास्त आहेत कारण फास्ट मनी असते तिथं. नॉर्मली लोकांची अशी मेंटॅलिटी आहे, नाही असं नाही आहे, बट काही डिसिप्लिन फॉलो करणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं की नो युअर मॅक्झिमम रिस्क पर ट्रेड. पर डे नाही म्हणलं मी, पर ट्रेड. तुमचं एक्सपायर काही कॅपिटल असेल, त्या कॅपिटलच्या अगेन्स्ट तुम्ही जो ट्रेड घेता, सिंगल ट्रेड, त्या प्रत्येक ट्रेडला मॅक्झिमम रिस्क तुम्ही किती घ्यायला पाहिजे हे तुमच्या डोक्यात पाहिजे, हे तुमचं ऑन पेपर पाहिजे. नाहीतर काम होणार नाही आहे, नाहीतर कधीच तुम्ही प्रॉफिटमध्ये येणार नाही. हे फार इम्पॉर्टंट. आणि मग तेच लॉसमध्येच आपण जाणार. तर रिस्क हा पार्ट फार इम्पॉर्टंट आहे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. रिस्क इज एव्हरीवेअर. रिस्क नाही आहे असं नाही आहे, बट आपण काय करतो. फॉर एक्झाम्पल, आपण घरातून बाहेर निघताना, रस्त्यावरून जाताना पण रिस्क आहेच आहे ना. मग आपण असं म्हणतो का की खूप गर्दी आहे त्यामुळे मी घरातून बाहेर पडणारच नाही आहे, तर असं नाही आहे. आपल्याला पडावं लागतंच. मग आपण काय करतो, आपण घेतो कॅल्क्युलेटेड रिस्क. म्हणजेच काय, आपण हेल्मेट घालतो, आपण रूल फॉलो करतो वाहतुकीचे, ट्रॅफिकचे. सो सेम दॅट वे आपल्याला इथंसुद्धा रिस्क आहे, पण आपण रिस्क मॅनेजमेंट करणार. रिस्क मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी. जर मी सांगितलं, तुम्ही जर फॉलो केलं, पर ट्रेड रिस्क 500 रुपये असेल, 1000 रुपये असेल, 1500 असेल, वॉट एवर, डिपेंड्स ऑन युअर रिस्क ॲपेटाईट. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही रिस्क किती ठेवायची. पर ट्रेड रिस्क तेवढी रिस्क आपली झाली, तेवढा आपला स्टॉप लॉस झाला, ट्रेडिंग बंद. या गोष्टी फॉलो करून तुम्ही जर प्रॉपर ट्रेडिंग केलं तर स्काय इज द लिमिट हा माझा तुम्हाला शब्द आहे. असेच इंटरेस्टिंग टॉपिकचे व्हिडिओज तुम्हाला रोज बघण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे मित्रमंडळीसोबत, नातेवाईकांसोबत. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करत राहा. आपण भेटत राहू. धन्यवाद. थँक्यू.